नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी. 18 कोटी 50 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील युवकास अटक. 18 कोटी 50 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी काटेवाडी येथील एका युवकास अटक करण्यात आली आहे. योगेश अजित काटे राहणार काटेवाडी तालुका बारामती असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ येथील दिलीप बिल्डकॉन लिमिटेड या कंपनीचे पंजाब नॅशनल बँकेचे 18 कोटी 50 लाख रुपयांचे चेक क्लोनिंग करण्यात आले. त्यानंतर संबंधित चेक IDBI बँकेच्या मॅनेजरच्या मदतीने ओडिसा येथील एका इस्माच्या करंट अकाउंटवर टाकून फसवणूक केल्याबाबत स्पेशल टास्क फोर्स भोपाळ मध्य प्रदेश येथे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील आरोपी IDBI बँकेचे मॅनेजर सरोज महापात्रा यास यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यातील आरोपी योगेश अजित काटे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. पुढील तपासासाठी आरोपी काटे यास भोपाळच्या स्पेशल टास्क फोर्सच्या ताब्यात देण्यात आले. टिटवाळा न्यूजसाठी प्रतिनिधी विजय ढमगरे यांच्यासह व्हिडिओ 88 टपाल. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया याच ठिकाणी. धन्यवाद.